पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान, अजिबात नाही, त्रिवार नाही, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच, नाहीतर हे कोणाही येरागाबाळ्याचं काम नव्हतं की संजय आपण, सुषमाताई आपण प्रभू श्री रामचंद्राचा अनुयायी कसा असायला पाहिजे म्हणून माझा उल्लेख केला. संयम, एकवचनी, एकपत्नी आता तुम्ही म्हणाला आणि ते खरंच आहे, ते काही वेगळं सांगण्याची गरज नाहीच. पण आज जे काही रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. त्यांचा अनुयायी श्रीरामचंद्राचा अनुयायी म्हणून बरोबर आहे, पण मी बघत होतो माझी तुलना तुम्ही प्रभू रामचंद्राशी केली नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. कारण काल सगळे अंधभक्त तिकडे जमले होते, त्यांचे सगळ्यांचे सगळ्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांची जी काही बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी. पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान, अजिबात नाही, त्रिवार नाही, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच, नाहीतर हे कोणाही येरागाबाळ्याचं काम नव्हतं. आणि म्हणूनच आज मी ठरवलं की ही जी माती आहे, ज्या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. 2018 सालच्या दसरा मेळाव्यात मी बोललो होतो, मी अयोध्येला चाललो गेलो, हे अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार. आज मोदी अयोध्येला गेलेत, त्याच्या आधी नव्हते गेले, कदाचित पंतप्रधान होण्याच्या आधी गेले असतील, जसे आमचे फडणवीस गेले होते असं म्हणतात. आणि सहज माझ्या मनात आलं होतं की हा इतके वर्ष विषय चाललेला आहे, थंड बसत्यात पडलाय, काय मनात आलं कोणास ठाऊक. मी म्हटलं चला शिवनेरीला जाऊ, शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला जाऊ, तुम्ही माना अथवा नका मानू. पण मी 2018 नोव्हेंबरमध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर थंड बसत्यात पडलेला हा जो विषय होता अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीचा निकाल दिला. हा मला असं वाटतं त्या मातीचा महिमा आहे. आणि आज माती तुम्हाला सगळ्यांना जिल्ह्या जिल्ह्यात म्हणजे राज्यभर न्यायला मी का सांगतोय, कारण आज गरज आहे. जसं त्यावेळेला ते एक हिरवं वादळ आलं होतं, संपूर्ण वाताहात चालली होती, आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि म्हणून म्हणजे महाराष्ट्राने देश वाचवला, हे सत्य, महाराष्ट्राने वाचवला. औरंगजेब हा संभाजी महाराजांचा जो त्यांनी निर्घुण वध केला, त्याच्यानंतर इकडे बसला होता हे राज्य गिळायला. म्हणजे संजय राऊत आपण रामायणातले काही दाखले दिले, तसे हे काही शिवचरित्रातले दाखले आहेत. औरंगजेब जेव्हा तेव्हा हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजाने हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, त्यांना असं वाटलं होतं की आता शिवाजी महाराज नाही आहेत, संभाजी महाराज नाही आहेत, अपसमय आहे महाराष्ट्राला गिळा. शेवटी या त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मूठ माती दिली, हा सुद्धा इतिहासच आहे आणि हे सत्य आहे.